नमस्कार मी विशाल परदेशी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने मुंबईतल्या घाटकोपरमधील मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल जाऊन तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला घाटकोपरच्या निरियोग मॉलमध्ये ही दुर्घटना घडली या घटनेमुळं लहान मुलांना खेळायला सोडतानाही त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे घसरगुंडीवर खेळताना या चिमुकलीचा मृत्यू झालेला आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी क्षणाला आपल्याबरोबर आहेत रमाकांत ही लहानगी तीन वर्षाची लहानगी होती घसरगुंडीवर खेळत होती नेमका असं काय घडलं की तिचा मृत्यू झाला हे घटना घाटकोपर के नीलयुग माह की है जहां एक तीन साल की लडकी अपने माता पिता के केोन में खेलने गई थी खेलते समय जब वो पिसरगुंडी पे खेल रही थी उस समय उसका पाव स्लिप होता है और पाव स्लिप होते ही बच्ची जमीन पे गिरती है और सर में चोट लगने के चलते बच्ची की मृत्यु हो जाती है फिलहाल पुलिस ने इसमें मामला दर्ज कर लिया है और कहीं ना कहीं मॉल पे भी आरोप लग रहा है कि जहां बच्चे खेलते हैं वहां सुरक्षा के इंतजाम क्यों नहीं थे त्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या मुलांना घेऊन मॉलमध्ये जातो किंवा कुठेही गार्डनमध्ये जातो तर आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं फार आवश्यक आहे धन्यवाद रमाकांत या सगळ्या तपशिलाबद्दल आणि या घटनेमध्ये आपण पाहतोय दुर्दैवाने या तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय